काय करते बाळा? काय खेळायचे आजोबांबरोबर? हॅलो, कशात मालती ताई? पार्वती ताई ठीक होत? तुम्ही सगळे जण कसे आहात? आहोत बरे. आणि ईशा कशी आहे? बरी आहे. खेळते पणजोबांच्या बरोबर. ईशा, कुणाचा फोन आलाय बघितलंस का? दळवी आजींचा फोन आलाय. खुश झाली ना ईशा? काळजी घ्या. हो, तुम्हीही घ्या. हो, ठेवते. हा, हो. दोघ कसे आहात म्हणून विचारायला फोन केला. बर वाटलं. मोठ्या मनाची माणसं आहेत की. नक्की कामातच लक्ष आहे की दुसरीकडेच? अरे तू आला सुद्धा? झाला राऊंड? तू इतकी दंग झालीस ना की इतका मोठा माणूस तुझ्या शेजारी येऊन उभा राहिलाय हे कळलं सुद्धा नाहीये तुला. तुला सांगू मला आता स्क्रीनवर कोण दिसतंय? सांगायला कशाला पाहिजे? हा, हे बघ, लग्न ठरलेल्या मुलीला जळी स्थळी काष्टी पाषाणी एकच व्यक्ती दिसत असते. सलील दिसतोय, माहिती आहे मला. अगं, तुझा चेहरा पाहूनच कळत आहे की तू कुणाला तरी मिस करतेस. नाही रे. हो, मला ना स्क्रीनवर सगळे घरचे दिसतायत. अलका काकी, गीता काकी, मोहन काका, विजय काका, अथर्व, आर्यन. किती दिवसात भेटली नाहीये मी त्यांना. अगं, पण तू आत्ता का त्यांचा विचार करतेस? कारण मला त्यांची आठवण येते, मला भेटावं असं वाटतंय त्यांना. असं वाटतंय कितीतरी महिने भेटले नाहीये मी त्यांना. खरंच मिस करते. अगं, मग चल घरी आणि भेट त्यांना. तुला माहितीये ना, बारच्या नंतर मी आलेलं नानू मामांना आवडलं नव्हतं. माझ्या तोंडावर दार लावलं त्यांनी. नानू मामा जरा चुकीचंच वागले. पण आई बाबा सलीलच्या आईला भेटले ना आज, ते तुझ्यावर प्रेम आहे, तुझी काळजी आहे म्हणूनच ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते.
आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवताय लग्नाचा पार? बघूया.